नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले। आज अल्पसंख्याकांचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब यांच्यावर भाजप सरकारने ईडीला हाताशी धरून जे सूडबुद्धीने कारवाई केली आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं रस्त्यावरती उतरलेलो आहोत। केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून भाजप सरकार हे दबावतंत्राचा वापर करत आहे। सत्तेसाठी वैफल्यग्रस्त होऊन सत्ता काबीज करण्यासाठी ही कारस्थाने त्यांनी लावलेली आहेत। या अगोदर पण किरीट सोमय्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या लोकांवरती आरोप केले होते नंतर तीच लोक भाजपमध्ये गेल्यानंतर लगेचच कसे निर्दोष मुक्त होतात आणि केवळ फक्त सत्ता गेल्यामुळं आणि ती सत्ता परत मिळवण्यासाठीची ही जी त्यांचा कारस्थानी चालू आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। केंद्रीय तपास यंत्रणा ही भाजपची दलाल झालेली आहे आणि आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेचा आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र हे कधी कुणापुढे झुकलेला नाही आणि वाकलेला नाही। आम्ही पण झुकणार नाही, वाकणार नाही आणि मोडणार त्याहून नाही। तुम्ही फक्त महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मतापुरतं नाव घेता आणि नंतर महाराष्ट्राची जी बदनामी करता त्या गोष्टीचा पण आम्ही जाहीर निषेध करतो। कारण हा महाराष्ट्र उद्या ईडीच्या उभा महाराष्ट्र घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयासमोर जाऊन हा निषेध नोंदवू याची बीजेपीने नोंद घ्यावी आणि तुमचं हे जे सूडबुद्धीनं चालू केलेलं राजकारण आहे ते तुम्ही थांबवावं। तुमच्या जे बीजेपीचे जे नेते आहेत, जे अंधभक्त आहेत, जे चमचे आहेत, ज्यांनी काल आंदोलन केलं त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या अगोदर पण भाजपच्या बऱ्याचशा मंत्र्यांनी, आमदार, खासदार लोकांनी इथं सैनिकांच्या पत्नीबद्दल जे अपशब्द वापरले किंवा लोकांच्या मुली पळवून आणून देऊ ही जी वक्तव्य केली त्याचा निषेध नोंदवायला तुमचे पाय का लडखडले होते? त्याचा जर एक माणूस म्हणून किंवा एखाद्या स्त्रीच्या सन्मानार्थ म्हणून तुम्ही एखादा मोर्चा केलेलं निदर्शन आम्हाला अजिबात दिसलेलं नाही आणि कुठंतरी काहीतरी उपकरून काढायचं आणि केवळ सत्तेपासून आपण वंचित राहिलो आहे ही भावना मनात धरून कशी सत्ता आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल यासाठी ही असली कटकारस्थानं जी तुम्ही रचत आहात ते आम्ही तुमचं चालू देणार नाही। त्यासाठी आम्ही उभा महाराष्ट्र घेऊन ईडीच्या कार्यालयासमोर जाहीर निषेधार्थ